कृषी उत्पन्न बाजार समितीत खरेदी केलेला शेतीमाल वाढवण्यासाठी उघड्यावर टाकलेला होता, परंतु अवकाळी पावसाने वाळत टाकलेला मका पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले। जवळपास 1,500 क्विंटल मकाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे। नंदुरबार बाजार समितीत शुक्रवारी लिलाव बंद होणार असल्याचं जाहीर असताना देखील काही शेतकऱ्यांनी मका विक्रीसाठी आणला होता। अखेर बाजार समितीकडून व्यापाऱ्यांना आव्हान करून लिलाव करण्यास भाग पाडले, परंतु खरेदी केलेला मका हा जागेअभावी उघड्यावरच पडून होता। दुपारी आलेल्या पावसात मका भिजून वाहून गेला, यामुळे व्यापाऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। सायंकाळी पाण्यात वाहणारा मका गोळा करण्यासाठी व्यापारी व हमाल बांधवांची मोठी कसरत झाली। पावसाचे वातावरण पाहता समितीमार्फत मंगळवारपर्यंत खरेदी विक्री व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। तरी याबाबत शेतकरी बांधवांनी नोंद घेण्याचे आवाहन बाजार समितीमार्फत सभापती किशोर पाटील व सचिव योगेश अमृतकर यांनी केले आहे। MDTV साठी सागर पाटील, नंदुरबार।